नमस्कार गोमंतक टीव्हीचेर माय मोगाचो येवकार, हांव गौरीश परबामणकर। गांवगिऱ्या वाठारांतल्यो खबरो म्हणजे आवाज गोंयचो ह्या बुलेटिनांक सुरवात करता। सविस्तर खबरां पयली हेडलायन्साचेर नजर मारुया। गरमेन नाका पुरो केल्ल्या गोंयकारांक पावसान दिली मातशी थकाय। उत्तरेचे दक्षिण गोंयच्या गांवगिऱ्या वाठारांत पावसान लायली हाजेरी। दिवचले रस्त्या कुशीक साचल्यात कोयराच्यो राशी, ताका लागून रस्त्या वयल्यान यो वच करप्यांक जाता कोयराचो त्रास। कुडकाच्या रस्त्याचे काम 10 दिसां भितून जातले पुराय, सांगता आमदार विरेश बोरकार। फातोर्डेचो सिग्नल करा दुरुस्त, नगरसेवक निमिषा फालेरोची मागणी। मंडूर दोंगराक उजो घालप्याक रान खात्यान केली अटक, आमदार विरेश बोरकराच्या हस्तक्षेपा उपरांत केली ही कारवाय। आणि दवरलेची जी झर आसा ती करात निवळ, थळाव्या लोकांची मागणी। आणि आता खबरो विस्तारात। गोंयांत सध्या प्रचंड गरमी वाडला, म्हणजे केन्ना एकदाचो पावस पडटा अशें गोंयकारांक जाल्लें। त्याच बरोबर बंगालच्या दर्यांत वादळावरी स्थिती निर्माण जाल्ल्या कारणांत गोंयांत पावस पडटलो असो अदमास हवामान खात्यान उक्तायल्लो, तो खरो थारलो। उत्तर आणि दक्षिण गोंयांत कांय वाठारांत पावसान हाजेरी लायली। थंड शितळ वाऱ्या सयत मडगांव वाठारांत उटांगराचो पावस पडलो, तर कांय वाठारांत मोतयाचो पावस शिरशिरलो, म्हणजे पणजे आणि तालिगांव ह्या भागात मातसो पावस पडलो। पावसान व्हडलीशी हाजेरी लावंक ना, पूण गरमी मात अजून जाता। हवामान खात्यान गोंया खातीर येल्लो अलर्ट जारी केल्लो। बंगालच्या दर्यांत वादळावरी स्थिती निर्माण जाल्या, ताका लागून गोंयानूय पावसाची शक्यताय आशिल्ल्याचे हवामान खात्यान कळीत केला। आयज आणि फाल्यां कांय वाठारांत पावस पडूं येता असो अदमास हवामान खात्यान उक्तायला। नुस्त्याकारांनी खोल दर्यान वयचें न्हू अशी शिटकावणी हवामान खात्यान दिल्या। दिवचल शारांतल्या रोलिंग मील मुस्लिमवाडो वाठारांत सध्या कोयराची व्हडली समस्या उप्रासल्या। रस्त्या कुशीक आणि लोकवस्ती आशिल्ल्या जाग्यार कोयर कुसून वातावरण जे आसा ते प्रदुशीत जाला, देखून रस्त्यान यो वच करप्यांक बरो त्रास जाता। कोयर कुशिल्ल्यान जळारांय वाडल्या, रोगराय पातळपाची भिरांत लोकां मदीं पातळ्या। ह्या समस्ये कडेन कोणाचेच लक्ष ना, देखून लोक नाराजी उक्तायतात। हांव सध्या दिवचल शारांतल्या रोलिंग मील वाठारांत आसा। तुम्ही पळोवंक शकता म्हजे फाटले वटेन रस्त्या कुशीक कोयर कसो साचला तो। फाटल्या कितलेशेच दिसांच्यान ही समस्या आसा। हो कोयर सध्या कुसून उदकांनी पडल्यात, देखून रोगराय पातळपाची भिरांत लोक उक्तायतात। हो कोयर उखलपा कडेन कोणूच लक्ष दिनात, ताका लागून लोकां मदीं नाराजी पातळ्या। फाटली 5 वर्सां जाली कुडका वाठारांत रस्तो जावचो अशी मागणी विशेष क्षमतेच्या मंगेश कुट्टीकरान केली, पूण विरोधकांनी कांय कारणां खातीर हो रस्तो आडावन दवरिल्लो। सांत आंद्रेचो आमदार विरेश बोरकरान हो विशय आतां प्राथमीक पांवड्यार घेवन फुडल्या 10 दिसां भितून कुडका वाठारांत रस्तो उपलब्ध करून दिवपाचें उतर दिलां। मंगळारा ह्या रस्त्याच्या कामाचो शुभारंभ झालो। मातयेचो रस्तो आशिल्ल्यान रस्त्यान यो वच करप्यांक त्रास जातालो अशें मंगेश कुट्टीकरान सांगलें। आमच्या सायडीकूच आसा तो मंगेश कुट्टीकर आसा, तो फिजिकली डिजेबल आसा, पण हेजेर खुबशे प्रयास केले। हांगा खूब अशे पॉलिटिक्स झाले, ते पॉलिटिक्स खरं म्हटल्यार जावपाक जायनासले, कित्याक तो फिजिकली डिजेबल आसा। आणि मीन्स कोण फिजिकली डिजेबल आसा त्यांना खरं म्हटल्यार बेगिनच्या बेगीन मीन्स प्रायोरिटीचेर कामं जावपाक जाय, आणि प्रायोरिटीचेर ती घडपाक जाय। मात हांगा खुबशे प्रयास केले डिले करपाचे, फुडें व्हरपाची, काम हाडून दवरपाचे, हे खूब झाले, पण आम्ही ते सक्सेसफुली आयज हे काम सुरवात आयज केल्ली आसा। आणि
विदीन नेक्स्ट 10 to 15 days काम जातले. खुबश्यो आडखो हाडटा आनी थोडे जाण जो एक्स एम एल ए आसा तो वचून बसता बसून हे तुमकां कोण सांगिनासतलो वचून आडोवपाक लागून बसता. स्पेशली हांव मुद्दम सांगूं सोदता कित्याक एवरी टायम तो म्हणटा की एक टेंडर दाखया एक टेंडर फ्लोट केलो तो दाखया एक वर्क ऑर्डर दाखया तुमी केल्या ती. पूण हांव सांगूं सोदता ही वर्क ऑर्डरी कशी आडोवपाक जाय हे वचून बसता एक एक वर लज नासलेल्या भशेन. आयज ताका भायर दवरिल्लो आसा लोकांनी भायर दवरिल्लो आसा मात लज नासलेल्या भशेन हो वचून थंय बसता आडोवपाक लागून स्पेसिफिकली आडोवपाक लागून कामां करपाक लागून न्हू जावं तेणें केलें नाल्यार तेणें दाखोवन दिवची की आपणान ही कामां केल्या म्हणून. तो एवरी टायम ह्या एक वर्सा भितर तो कितले फावटी खंयचे खंयचे मिनिस्टरा कडेन वचून बसता ही कामां हाडोवपाक लागून. आनी आमकांय खबर आसा बट आमी हें सोचून घेवपाचें ना. आमकांय खबर आसा कशी कामां करून घेवपाची आनी कशी करून घेवपाक जाय ती. आनी हेज्या फुड्यांनी अशेंच जातलें आमी कामां कित्याक प्रत्येक जनतेचो पयसो आसा प्रत्येक लोकांचो पयसो आसा आनी हो लोकांचो पयसो जो आसा तो खरें म्हटल्यार हे डॅवलपमेंटल वर्काक मेळपाक जाय. हो तेजो पर्सनल पयसो न्हू जावं बीजेपीचो पक्षाचो पर्सनल पयसो न्हू प्रत्येक गोंयकाराचो पयसो आसा. हे टॅक्स पेयर्स मनीसाचेर हे जे काम आसा ते सुरवात जाल्ली आसा. फातोड्या सिग्नल बंद पडून 6 महिने जायत आयले. विजय सरदेसायान मंत्री आसतना हे सिग्नल घातिल्ले. उपरांत 5 वर्सां ताणें एका खासगी एजन्सी वरवीं सिग्नलाची दुरुस्ती केली. पूण त्या उपरांत पालिकेन सिग्नलाच्या दुरुस्ती कडेन पुरायेन आडनदर केली. पालिकेच्या बसकेन हो विशय मांडटली म्हटल्यार बसकांत जायना अशी खंत निमिशी फालेरून उक्तायली. ट्रॅफीक सिग्नल आसा आयज तुमी पळयता हे 6 महिने जाले आतां ऑलमोस्ट जे सिग्नल चल्ला सारके दिसान दीस एक्सिडंट जायत वयता. हे सिग्नल आमच्या आमदारान जेन्ना मंत्री जाल्लो 2017 तेन्ना तेणी वी फॉर फातोडा विजय सरदेसाय इनिशिएटीव ते हेजेर घातलेले आनी ते एजन्सी दिल्ले आपले स्वता पयशान तेणें घायल्ले. आनी 5 वर्सां एजन्सी कडेन कॉन्ट्रेक्ट केलो तेंचे फूल मेंटेनन्स एन्युअल मेंटेनन्स करताले. पूण आतां जेन्ना 5 वर्सां जालीं जाल्यार ते एजन्सीक एक एन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रेक्ट म्हूण करपाक जाय आसता थ्रू मुन्सिपालिटी. आनी ते तेंचे फुड्यान गेल्ले कोणा फुड्यान मुन्सिपालिटी फुड्यान. पूण मुन्सिपालिटीन तांकां सांगलें की तेजी हे आमी सारकी करतले म्हणून. मागीर तेन्ना आतां मुन्सिपालिटीन आमी एक रेजोल्युशन घेतलें वो कितें घेतलें जाल्यार आमची मुन्सिपालिटी मिटींगूच जायना. लास्ट ऑर्डिनरी मिटींग जाल्ली 9 डिसेंबराक आयज आहा 9 मे ऑलमोस्ट 6 महिने जाले. आनीक आतां ते हेजे सिपीन जेन्ना प्रेस कॉन्फरन्स घेयल्ले सिपीन सांगलें की आमचे सिग्नल चल्लाय म्हणून तेंचो एम एल ए दिगंबर कामत बाब मागीर दामू नायक आनी सगळे मेळून तेंच्यांनी सिग्नल सारके केले म्हणून प्रेस घेतले. पूण 2 दिसान जाले 2 दीस सिग्नल उरले तिसरे दिसासान परतून बंद. हिंग सिग्नल बंद जाल्यार 6 महिने मायज जाले. हिंगा एवरी डे एक्सिडेंट जातात. हांव नको कोण बंद करता तो सारकी जाता एक दीस चलता बंद पडटा. मुगेलें ऑफीस आहा हिंगा मुखल्यान आनी हो कुडे आमच्या सायडीचो डेली एक्सिडेंट आहाय डेली नो बडी इज बॉदर्ड. सो वी शूड डू समथींग अबावट इट जायना ना जाल्यार. आनी पुलीस आतां हिंग उबी रावता तालांव दिता हे मातशें सारके जाग्यार घालपाक जाय चड तेंप जाला. आतां पारपोई मंडूर डोंगरार घातिल्ल्या उज्याक लागून बरेंच लुकसाण जालें. सांतांद्रेचो आमदार विरेश बोरकर आनी आक्षे पंचायतीच्या पंच वांगड्या सयत तांच्यांनी ही पळोवणी केली तेन्ना 72 झाडांची कत्तल केल्या अशें पळोवणे वेळार कळून आलें. ह्या घडणुकेची माहिती रान खात्याच्या अधिकाऱ्यांक दिल्या उपरांत अधिकाऱ्यांनी लेगीत त्या डोंगराची पळोवणी करून थंयच्या 2 कामगारां सयत कॉन्ट्रॅक्टराक तांची मशिनरी रान खात्यान ताब्यांत घेतली. हो उजो मुद्दाम कोण तरी लायता आनी जमीन हडपपाची कामां करता अशें विरेश बोरकरान म्हटलां. जी प्रायवेट प्रॉपर्टी आसा आनी एक प्रॉपर्टी आसा ती कोमलदास प्रॉपर्टी आसा. सो ऑलरेडी आमी कोमलदासीचे जो एडमिनिस्ट्रेटर आसा तेकाय कळिल्लें आसा की तेजेर तुमी रिपोर्ट करचो आनी फॉरेस्टाक कंप्लेन घालची म्हणून. आनी आमी हांगा सांगलेले आसा तेंकां आतां 2 जाण आमकां ऑलमोस्ट थंय लेबर आसले
ते लेबरांचे आमकां जो सुपरवायजर आसा तांकां गायड करतालो. उजो जो तेन्ना आमी जेन्ना विचारले तांकां तेन्ना म्हणलो आमी तुजो लायला आमी कंट्रोल फायर घालतले म्हणून लायलो. तशेंच जो झाडां कट केल्या तेंच्या आमकां मशिनरी गावली, तेंची चेन सो गावलो, एक चेन सो गावलो, तीन बुश कटर गावले आनी बाकीची जेंची गाडी जावं बाकीचे जेंचे पेट्रोल घालपालो कॅन्स आसता ते आसले. सो हे सगळे आमी धरला आनी आयज आर एफ ओन हांगा तेंकां फॉरेस्ट डिपार्टमेंटान हांगा सद्याक हाडलेले आसा आनी तेंकां कंप्लेन लॉज करता तेंचेर. एन्टायर तो अंडर प्रिजर्वेशन ऑफ ट्रीज एक्ट हेजेर आमी तेंचेर कंप्लेन लॉज करता, तेजेर फायल करता आनी ऑलरेडी तेंकां आमी सांगलेले आसा की जाता तितलो स्ट्रीक एक्शन घेवचो म्हणून. आनी जो ओनर आसा तो ओनर आजून पर्यंत येयलो ना, सो तेका लागून ते रावल्या ओनराक हें करपाक लागून. आनी ओनराचे मीन्स कितें एक्झॅक्टली कितें आसा तें, कित्याक फॉरेस्ट डिपार्टमेंटा कडल्यान कांयच परमिशन घेतलेली ना खंय. आनी जो उजो बसून लागला आयज तुमी पळयता आसतलो, उजो लागला एक प्रॉपर्टीक लायला आनी दुसरे प्रॉपर्टीक लायला आनी तिसरे प्रॉपर्टी कडेन बसून पावतलो. सो सायडीचे नेबरींगचे प्रॉपर्टीज आसात जे फॉरेस्ट आसा, जे आमचो सायडीकूच फॉरेस्ट एरिया डिमार्केट केल्ली आसा म्हणजे इन बिटवीन थंय बसून तो पावतलो. आनी आयज परत आमी फायर ब्रिगेड थंय पावयल्ली आसा. दवरले कुमरा झर आसा ती सामकी प्रदुशीत जाल्या. थंय व्हडा प्रमाणांत कोयर साचून उरला. लोक जाय तसो कोयर थंय हाडून उडयल्ल्यान झरीचें उदक सामकें प्रदुशीत जालें. ह्या झरींत व्हडा प्रमाणांत जलर्पण वनस्पती जाल्या, ती पावसा पयलीं काडपाची गरज आसा. तशेंच तातूंतल्यो प्लास्टीक पिशव्यो आनी हेर कोयर काडून ती झर पावसा पयलीं नितळ करची अशी मागणी दवरलेचो समाज वावुरपी आनंद सावंतान केला. ही झर पोर्तुगे टायमा वयली तेन्ना आमी हांगा पयलीं भुरग्यां सगळे खेळटाले, हांगा भुरग्यां भितर उडी मारताले, न्हाताले, लोक हांगा कपडे उमेळटाले आनी झर बरी व्हांवताली आनी सामकी निव्वळ झर आशिल्ली. तितून आतां कितें जाणा, कोण कांय एक्शनूच घेयना, पंचायती तर पडना वचना हांगासर कळ्ळें. तेन्ना हांव कितें म्हणटा, ही झर आतां बरी निवळ करपाक जाय आशिल्ली. मदीं तेणें 2-3 म्हयने जातले, तेणें आमी आमदार उल्लास सुयेकरान हाका सुभाष सुडगा बी हाडलोलो हांगासर. तें कितें जालें आमकां कांय खबर ना, पूण हांव कितें म्हणटालो पावसा पयली जर निवळ केल्यार ती बरी पडटा. लोक कितें जाता, भायले बी हाडून सगळ्यांक घाण उडयता आनी ते मागीर व्हावन सगळे शेतान वयता आनी शेतकारूय बोवाळ मारता म्हणजे. तेन्ना जात तितली बेगीन जर हेंच्यांनी आमदार उल्लास गोयकरान मुखार सोडून जात तितली बेगीन निवळ करून घेवची पावसा पयली. गोंयांत 297 सक्रीय कोरोना दुयेंती आसात. फाटल्या 24 वरांत 631 कोरोना चाचण्यो जाल्यो, हातूंत 52 पॉझिटिव्ह कोरोना दुयेंती मेळ्ळे. आतां मेरेन 4014 जाणांक कोरोना दुयेंसान मरण आयलां. तशेंच आतां मेरेन गोंयांत 262,732 जाणांक कोरोनाचो संसर्ग जाल्लो. हातूंतले 258,439 जाण उपचारा उपरांत बरे जाले. मोपा विमानतळाचेर ब्लू कॅब टॅक्सी काउंटर चालीक लायल्या उपरांतूच पेडणेकरांचो टॅक्सी विशय जो आसा तो सुटाव जातलो अशी माहिती येरादारी मंत्री माविन गुदिन्हो हांणी दिला. पेडणेचे जे कांय वेचीक टॅक्सीकार आसात ते आंदोलन करतात, तांकां जाय त्या प्रमाण आयत्या वेळार रोखडोच टॅक्सी स्टँड सरकार दिवंक शकना अशें मंत्री माविन गुदिन्होन म्हटलां. बट देर इज अ लॅक ऑफ डायलॉग हा म्हणटा तुमच्या भितर आणि गव्हर्नमेंट आणि टॅक्सीकारा भितर लॅक ऑफ डायलॉग असल्या भितर खूप खूप कुफुसो जातो. हांव हे मानता रेडी ना, जेन्ना तेणी अपॉइंटमेंट मागलो हांवें तापुरतोच अपॉइंटमेंट दिला. काल अपॉइंटमेंट मागला आतां माझ्या ऑफिसान सेक्रेटरीएट ऑफिसान आसतले. पण फायनली तुम्ही सांगून गेलो आमकां तेंचो डिमांड कित्याक, बिकॉज यू आर द मिनिस्टर. तेंचो डिमांड तेंकां काउंटर जाय म्हूण ते बी जाला आनी आमी वेवस्थीतपणे आतां सांगला मरे तेंकां काउंटर कसो दिवपाचो. ते ओनली थिंग ते म्हणटाले आत्तां जाय, फाल्यां जाय, परवां जाय, तशें जायना न्ही. चडशान फॉर्मेलिटी जाय. इन दॅट नोटिफिकेशन हॅज टू बी इश्यूड. फर्स्ट ऑफ ऑल मोपा हॅज टू बी डिक्लेर्ड एज अ ब्लू कॅब टॅक्सी स्टँड. ते नोटिफिकेशन येवपाक जाय. मोटर वेहिकल एक्ट एमेंड करपाक जाय, कित्याक सद्या आसा ते ब्लॅक अँड व्हायट येलो अँड ब्लॅक आशिल्ले ते आमी चेंज करपाक जाय. सो दॅट वी आर डुईंग नो. ना हे कशें जालें, एक दिसाचो प्रोसिजर हो. तुका जाय जाल्यार फायल आय वील प्रेस इट बिफोर आर टी आय मागल्यारूय तुमकां दिश्टी पडटा. फायल मुवमेंट इज कंटिन्युअस, इट हॅज टू गो टू वेरियस स्टेजीस. तेय आशिल्ले, ही हिमसेल्फ वॉज द विटनेस वेन ऑल दीस वॉज डिसाइडेड. ब्लू कॅप आता कितलो टायम लागतलो? टायम फ्रेम हांव सांगपाक शकना, एक दिसान 2 दिसान. माझी प्रयत्न चालू आसा टू डू इट एज सून एज पॉसिबल. म्हाका जाता तितले बेगीन एक्सपेक्टेड म्हणून सांगला, एक 2-3 दिसां भितर कर म्हणून हांवें आदेश दिला माझ्या डायरेक्टराक. पूण तो सांगता थोडी फॉर्मेलिटी आसता, नाजाल्यार कितें जाता, आमी तरी खंयचोय एक प्रोसिजर स्किप केल्यार फाल्यां आर टी आयचे तेच तेंचेच मदें कोण मागून घेतलो आनी ते आमी इल्लिगल कितें केलां म्हणटले. सो अशें जायना.
एक्सपेक्टेड केन्ना गो कितको म्हयने म्हयने एक्सपेक्टेड केन्ना जातले एक काउंटर मेळटलो एक्सपेक्टेड डेट विल नॉट टेक मोर देन टू वीक्स आय एम सेइंग टू वीक्स ऑन द मच मच हायर साइड इट मे हॅपन इन लेस देन वन वीक दॅट ऑल्सो आय एम सेइंग दर वर्सा प्रमाण अंदूय सोनसड्याच्या सोनसड्या वयल्या कोयराचेर कापेत घालपाक सुरवात केल्या. पावस पडून सोनसड्या वयल्या कोयरा चिखल जावन प्रदुशीत जाता. ताका लागून पावसा पयलींच गोंय घनकोयर वेवस्थापन मंडळान ह्या कामाक सुरवात केल्या. दत्तोपंत ठेंगाडी राष्ट्रीय बोर्ड वेगवेगळ्या वाठारांत वचून प्रशिक्षण दिवपाच्यो कार्यावळी आयोजीत करता. तशेंच संघटनीय क्षेत्राच्या न्यायाचें मार्गदर्शन करता. बेरोजगारांचें प्रमाण वाडत आसा हो हेतू नजरे मुखार दवरून तांकां बेरोजगारीतल्यान कशें मुक्त करपाचो हो यत्न ह्या बोर्डान चालू केला. तशेंच लोकांक प्रोत्साहन करपाचो वावर हो दत्तोपंत ठेंगाडी राष्ट्रीय बोर्ड करता. ह्याच संदर्भात मंगळारा सचिवालयांत तांची बसका जाली. हमारा बोर्ड जो देश की 120 करोड़ वर्किंग एज पॉपुलेशन है उनका जो स्किल है, बहुत सारे ऐसे लोग हैं जो उनको अनस्किल्ड कहा जाता है, तो उनका स्किल हम रिकॉग्नाइज करेंगे. आरपीएल रिकॉग्निशन ऑफ प्रायर लर्निंग, एक वो काम जो संगठित क्षेत्र में काम करते हैं मजदूर कामगार, उनका अपस्किलिंग करना, रीस्किलिंग करना, और जो केंद्र सरकार की विभिन्न कल्याणकारी योजनाएं हैं श्रमिकों के लिए, उन योजनाओं में लोगों को जोड़ना, उसका भागीदारी बनाना, भागीदार करना. तो ऐसे तीन यूनिक इनिशिएटिव और प्रशिक्षण और विकास, ये वर्क प्लेस पर हो, इस नए इनिशिएटिव को, इस नए प्रयोग को लेकर के डिजिटल प्लेटफॉर्म से, डिजिटल लिटरेसी के इनिशिएटिव के साथ शिक्षण संस्थानों और देश के तमाम सारे जन संगठनों को साथ में लेकर के समूचे जो कामगार समाज है उनके प्रशिक्षण और विकास, ये काम हमारे बोर्ड का है. उस दिशा में हम आगे बढ़ रहे हैं. गोवा में, गोवा रीजन है हमारे बोर्ड का, उस रीजन में भी यहाँ के हमारे स्टेक होल्डर्स के साथ अभी जो हम मिले हैं तो उन सब का भी सहभाग इस काम को आगे बढ़ाने के लिए मिले. दत्तोपंत ठेंगड़ी नेशनल बोर्ड फॉर वर्कर्स एजुकेशन रीजनल डायरेक्टरेट गोवा सदोदीत अशा कार्यशाला गावा गावानी वचन घेत आसता आणि गावा गावांचे जे वर्कफोर्स असा एका फ्रंटलाइनीर हाडपाचो प्रयत्न त्यांचो असता. सो हे कितकीच तरी वर्षां आणि मला खूप प्राऊड फील जाता की आमचे जे बोर्ड असा हे बोर्ड ऑफ पायोनियर असलो आणि या गोयचा प्रथम जो सेल्फ हेल्प ग्रुप असा तो हो माझ्या बोर्डाच्या आणि माझ्या माध्यमातल्यान जाल्लो असा हे सांगपाक मला खूप गर्व दिसता. आम्ही गावा गावांनी वचून सगळे जे वर्कफोर्स असा आमच्या देशाचं एका आम्ही बाहेर काढून त्यांच्या ट्रेनिंग करून त्यांना पुढे काढपाचो जो प्रयत्न एक करता आणि त्यांना परत संघटित करून त्यांचे कार्य जे असा त्यांनाय दोन पैसे मिळचे लायव्हलीहूड दिवपाचे जे काम करता एका म्हाका दिसता सगळ्या गावा गावांच्या वाठारांत फायदो जातलोच जातलो. तशेंच संघटीत क्षेत्रांत आमी वचून जो ट्रेनिंग दिता तो आमचो संघटीत क्षेत्रातलो जो वर्कफोर्स आसा ताका जे तेचे कडेन जे स्किल्स आसा ते सॉफ्ट स्किलाच्या माध्यमांतल्यान आनीकूय दुसरे भाशेन तेंचे कडेन एक पळोवन वेगवेगळे जे गोवर्मेंटाचे स्किम्स आसा आनी गोवर्मेंटाचे जे कोर्स आसा जे टायम टू टायम चेंजीस जाता हेची माहिती तशेंच लेजिस्लेशनाची माहिती आमी तेंचे पर्यंत दिवपाचो प्रयत्न करता. तो लायव्हलीहूड ज्ञान आणि बाकीच्या हातूनच्या म्हाका दिसता समाजाचो खूपसो असो जो वर्किंग समाज असा त्याचो फायदो जातलो. मंगळारा दनपारा बागाच्या खाडयेत बुडून बंगालच्या एका तरणाट्याक मरण आयले. मेळिल्ल्या माहिती प्रमाण बंगाली तरणाटो बागा वाठारांतल्या नुस्तेमारी बोटीचेर कामाक आशिल्लो. ह्या प्रकरणाचो पंचनामो कालांगूट पुलिसांनी केलो आणि कूड फुडल्या तपासा खातीर हॉस्पिटलात दाखल केले. वाडटे गरमेक लागून फाटल्या कांय दिसांच्यान शीतपेयांक मागणी वाडल्या. कालोड सोसून अजून इतकी गरमी दर एकल्याची पावला शीतपेयां कडेन गाडे आनी दुकानां कडेन वळपाक लागल्या.
दिवचले वाठारांत वचत थंय हें चित्र पळोवपाक मेळटा. हवामान बदलावाक लागून फाटल्या 2 दिसांच्या उष्णतायेचें प्रमाण हिसपा भायर वाडलां. पर्यटन स्थळ म्हणून फामाद आशिल्ल्यान मये तळ्याचेर सध्या शीतपेयांक खासा करून लिंबू सोडाक प्रचंड मागणी आसा. गर्दी फुडें लिंबू सोडा करपी दुकानदारांक सवड लेगीत घेवपाक टायम मेळना. अशें अनुमान आसा की पावस पडटलो. पावस कांय पडूंक ना, पूण गर्मी भरपूर वाडल्या. थंय वचत थंय कोल्ड ड्रिंक्स हावस थंय थंय गर्दी आसता. सध्या लिंबू सोडा लस्सी हाका खूब डिमांड आसा. सो वचत थंय लोक पळोवंक मेळटा लिंबू सोडा. कोल्ड ड्रिंक्स घेवच्या परस लस्सी लिंबू सोडा प्रिफर करूंक जाय. हेल्थ वायज तें बरें आसा. सध्या गर्मेन उश्माघात जावंक शकता, त्या खातीर लस्सी किंवा कोकोनट वॉटर लिंबू सोडा हें हेल्दी फूड आसा. इंडियान जालां, इवन महाराष्ट्रान खंय 42 पर्यंत टेंपरेचर गेल्ल्या आनी कांय उश्माघाचे प्रकारूय जाल्ल्या. सो लोकांनी काळजी घेवंक जाय की टेंपरा फिरूंक जायना. फोंड्याच्या लोकांक कसल्या समस्यांक तोंड दिवपाक पडचें न्हय म्हणून ह्या पायपलायनीच्या दुरुस्तीकरणाचें काम हातांत घेतलां. हाचे फुडें जावं तें मागीर उदक आसूं वा वीज, ह्यो समस्या उप्रासच्यो ना हाची हांव जापसालदारकी घेतलो अशें उतर थळावो आमदार रवी नायकान दिलें. मंगळारा फोंडेच्या प्रभाग क्रमांक 13 उदका पुरवण सारकी जावची ह्या खातीर साईनगर ते दुर्गा भाट वाठारांत पायपलायन दुरुस्तीकरणाच्या कामाचो शुभारंभ केले उपरांत रवी नायक उलयतालो. आपल्या उतराक मान दिवन ह्या कामाक सुरवात केल्ल्या खातीर नगरसेवक विद्या पुनाळेकरान आमदाराचे उपकार मानले. आनी कितले दिसांनी कंप्लेन करता? पावस येतलो रात दीस कर, 15 दिसांनी कर. आ तुम्ही जोडटले बेगीन करते बराबर ना रे? आ म्हणजे हे आमचं हे आसा आमची बारीक बारीक कामां सगळी सुरू करता. प्लस आता म्हाका जो वर्सा 2.5 कोटी मेळटा, आमी खूब कडेन बारीक बारीक कामां घेतल्या 2.5 कोटी म्हाका एज ए आमदार ते म्हणजे प्लस गव्हर्मेंटाचे कडेन आमी घेतले. आनी बारीक बारीक सगळीं कामां आमी आमचे कॉन्सिलर मार्फत करतले सगळे. आनी ती तांकां आमी लोकांक आसा पळय उदक सामकें हें आसा, रोकडें करता तें फुडलें रोकडें करता. आनी टँकरी बिंकरी कांयच गरज ना, कांयच नाका. सगळ्यो टँकरी आमची इंजिनियर आसा ते रोकडें करता. म्हणजे उदक रोकडें मेळटा लोकांक आनी फोंड्या लोक उदक मेळटा जे खंयच मेळना. आमचें उदक सगळे तरेचे, लोकांक लायट सगळे तरेचे आसा. प्रॉब्लेम आमकां कांयच ना. आमचें काम आनी आमचें सरकाराचें काम बरें तरेन चलना म्हणजे हें कांय ना. आनी इंजिनियर किंवा सगळें कांय हें उरपा ना. आनी कॉन्ट्रेक्टर बरें आनी बेगीन फास्ट काम जातलें. तुमची खूब इच्छा आशिल्ली पायपलायन जावची, सगळींच पोनशान गेल्ली आसा पायपलायन. ही आतां आमी नवी घालता, म्हाजे दुर्गा भाटान वॉर्डानूय जातली, परत पुष्पक कॉलनी थंय आसा, त्या सायडी बाबय प्रभू हॉल आसा, त्याय सायडीन वयर तेंच्यांनी हें केल्या, ती सगळी जातली. हांव सराचे धन्यवाद म्हणटा. सरान एका उतरान म्हाजे हे केल्या बरोबर काम रोखडेच करून दिल्या बद्दल हांव सराचे धन्यवाद म्हणटा. कारंजाळे वाठारांत मंगळारा कारीक उजो लागलो. उजो लागिल्ल्यान पुराय कार लासून गोबर जाली. थळाव्या लोकांनी उजो पालोवपी दळाक कळीत केले उपरांत तांणी कारीक लागिल्लो उजो नियंत्रणांत हाडलो. नेमको हो उजो कसो लागलो हाचे फाटले नेमके कारण कळपाक शकले ना. ह्यो आशिल्ल्यो गांवगिऱ्या वाठारांतल्यो खबरो, म्हणजे आवाज गोंयचो हे बुलेटीन. मेळया गोमंतकाच्या फुडल्या खबरांक. अशाच अपडेटेड खबरां खातीर सबस्क्रायब करा गोमंतकाचे यूट्यूब चॅनल आनी फेसबुकाचेरूय गोमंतक टीव्ही फॉलो करा आनी पळयत रावात गोमंतक टीव्ही.